नमस्कार, मी विशाल परदेशी। नाशिकच्या एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। नाशिकच्या दिंडोरीमध्ये चांगलाच राडा झाला। ग्रामपंचायत सरपंच पदावरून हा राडा झाल्याचं कळतं आहे। निवडीवेळी सदस्यांची पळवापळवी झाल्याचं कळतं आहे आणि पोलिसांसह अधिकाऱ्यांवर दगडफेक देखील करण्यात आली आणि त्यामुळे आता परिसरात तणाव निर्माण झाला आहे। आता या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। दिंडोरी तालुक्यातील महाजे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीवेळी हा राडा झाला। सदस्यांच्या पळवापळवीत पोलीस प्रशासनासह नागरिकांवर दगडफेक करण्यात आली। पोलीस प्रशासकीय अधिकारी किरकोळ जखमी झालेत, तर आता वातावरण सगळं तणावग्रस्त आहे। 3 महिलांसह 7 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे। सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणावरून या कारणावरनं त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती? विशाल, राडा म्हणजे गावकीचं राजकारण आणि भावकीचं राजकारण किती ज्वलंत असतं याचं हे अगदी उदाहरण की सरपंच आपलाच व्हावा याकरता म्हणून नगरसेवक आपल्याकडे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य अधिकारी आपल्याकडे असावे याकरता ज्या पद्धतीनं सगळं हे चालू होतं, अक्षरशः निवडणूक अधिकारी असो, पोलीस अधिकारी असो, पोलीस कर्मचारी असो, कोणालाही न जुमानता ज्या पद्धतीनं बेजुमानपणे सदस्य पळवापळवी सुरू होती, प्रतिबंध करायचा प्रयत्न केला बंदोबस्त असलेल्या दिंडोरी पोलिसांनी, तर चक्क त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केली। पोलिसांनी समजवण्याच्या भूमिकेतनं अखेर बाहेर आले आणि अक्षरशः बळाचा वापर पोलिसांना करावा लागला, महिलांवर सुद्धा करावा लागला। त्यावेळेस कुठेतरी ही परिस्थिती आटोक्यात येते असं आता तरी चित्र जरी असलं तरी आता 3 महिलांसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पण अजूनही हे वातावरण धुमसत आहे। ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे, ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडनं इथला अहवाल तातडीने मागवला आहे। इथली सुद्धा सरपंचपद निवडणूक पुन्हा एकदा रद्द होते का अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आता उपस्थित झाला आहे। पण गावकीचं राजकारण कोणत्या टोकाला जाऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे दिंडोरी तालुक्यातील या महाजे ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक आणि हा राडा। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। ही दृश्य आपण बघूया, दृश्यांमध्ये आपण बघू शकतो सदस्यांच्या पळवापळवीतनं हा सगळा प्रकार घडलेला आहे। यामध्ये काही महिलांना आणि काही तिथल्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे आणि यावेळी कशा प्रकारे पोलिसांना या सगळ्यांना थांबवावं लागलंय बघा। हे सगळं गावकीचं राजकारण आणि या गावकीच्या राजकारणातल्या सगळ्या घडामोडी, सरपंच पदावरनं हा सगळा प्रकार घडलाय, शेवटी कोणालाही आवरता येईना म्हणून या महिलांवरती पोलिसांना, म्हणजे तिथे असणाऱ्या पुरुषांवरती त्याचबरोबर महिलांवरती थोडी दमदाटी करून लाठीचार्ज करून त्यांना बाजूला करावं लागलं। पण यावेळी पोलिसांवरती या लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडलेला आहे। काही लोक किरकोळ जखमी झाली आहेत, पण सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून आता यामधल्या काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली आहे।